उत्पत्ति 6:4 त्या काळी आणि त्यानंतर मनुष्यावर नेफिलिन लोक राहत होते, ते फार नामांकित होते, ते प्राचीन काळपासून महावीर होते। प्रियांनो आता इथं काय म्हटलं आहे, त्या काळी आणि व त्यानंतर पृथ्वीवर नेफिलिन लोक राहत होते। म्हणजे पुष्कळ जणांना वाटतं की जे जे 40 दिवस तो महाप्रलय आला त्यामध्ये सर्व नेफिलिन हे सर्व राक्षस मेली नाही, काही जिवंत राहिली। आणि ते आपण आता बघूया, कारण पवित्र शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे। महाप्रलयानंतर पण नेफिलिन लोकांना दिसलेले आहेत। प्रियांनो हे नेफिलिन आता पण आहेत, असे विचित्र प्राणी आता पण आहेत, ते पसरलेले आहे जगभर, पण आपल्याला त्याची सत्यता माहीत नाही आहे। पुष्कळ गोष्टी माहिती आहेत सायंटिस्ट लोकांना, पण ते सत्यता आपल्याला सांगत नाही। मीडियाला माहिती आहेत, डिफेन्स गव्हर्नमेंटला माहीत असतात या गोष्टी, पण ते सत्यता आपल्याजवळ येऊ देत नाहीत। पण पवित्र शास्त्रामध्ये सर्व सत्यता आहे। आपण वाचूया अनुवाद 2:20-21। त्याला सुद्धा वेफाईचा देश म्हणतात, पूर्वी तेथे वेफाई वाहत असत, अमोनी लोक त्यांच्या जमजुमी म्हणतात। ते लोक अनाकी लोकांप्रमाणे प्रबळ पुष्कळ व धिप्पाड होते, पण परमेश्वराने अमोन्याकरवी त्यांचा संहार केला, त्यांनी त्यांना हुसकून लावून त्यांच्या जागी वस्ती केली। आता प्रियांनो इथं पण उल्लेख झालेला आहे नेफिलिनचा। इथं काय म्हटलं आहे, अनाकी लोकांप्रमाणे, अनाकी लोक जे होते त्यांचे वंशज नेफिलिन होते, म्हणजे त्या लोकांप्रमाणे प्रबळ पुष्कळ धिप्पाड होते, पण परमेश्वरने त्यांचा नाश केला। कारण जिथं परमेश्वर असे दूषित व्यक्ती बघतो परमेश्वर त्यांचा नाश करतो। तर प्रियांनो याहून समजून येतं आपल्याला की महाप्रलयानंतर पण अनाकी प्रमाणे नेफिलिन लोक होते। पुढे वाचूया गन्ना 13:33। तेथे नेफिलिन म्हणजे नेफिलिन घराण्यातील अनाकांचे वंशज आम्ही पाहिले, त्यांच्या पुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळांसारखं दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो। आता फिर तुम्हाला माहिती आहे की जे इस्रायल लोक जे जेव्हा मिस्र देशातून निघाले 40 वर्ष ते भटकत राहिले, कारण त्यांनी परमेश्वर युद्ध बंड केला। शेवटी परमेश्वर त्यांना एक जागा दाखवली कानन, आणि परमेश्वर सांगितलं की ही जागा आम्ही तुमच्यासाठी निवडली आहे, आणि म्हणून मोशेंनी जे आहे ते सैनिकांना पाठवलं, तुम्ही जावा आणि बघा तिथं कोण लोक आहेत, ती जागा कशी आहेत। आणि जेव्हा ते गेले तर त्यांनी नेफिलिन पाहिले, राक्षस पाहिले तिथं, आणि ते भिले। इस्रायलच्या काळात एक मोठं एक साम्राज्य होतं, ते इजिप्तमध्ये पण पसरलं होतं आणि इस्रायलच्या काही भागामध्ये पण पसरलेलं होतं। तर कानन त्या फिनिशिया साम्राज्याचा भाग होता, आणि त्या कानानमध्ये जे होते अनाकी लोक राहायचे, आणि ते त्यांचे वंशज नेफिले होते, म्हणजे धिप्पाड असे ते लोक होते। तर जेव्हा या सैनिक पाहिलं इथे धिप्पाड लोक आहेत, ते भिले। पण तुम्हाला माहिती आहे की जोशुआ आणि कॅलेफ ते भिले नाहीत, पण शेवटी परमेश्वरांनी ती जागा देवाच्या लोकांसाठी दिली आणि त्यांना सर्वांना त्यांनी हुसकावून काढलं तिथून। पुढे वाचूया Amos 2:9। मी तर त्यांच्या पुढे अमोवी लोकांना संहार केला, त्यांची उंची गंधसरूच्या उंचीसारखी होती, ते अल्लोन झाडांसारखे मजबूत होते, मी वरून त्यांचे फळ व खालून त्यांचे मूळ नासवले। तर प्रियांनो इथं काय म्हटलेलं आहे, त्यांची उंची गंधसरूच्या झाडासारखी होती। आता गंधसरूच्या झाड जे आहे ते झाड खूप उंच असतं, 20 फूटपेक्षा जास्त उंच असतं, ते 60 फूटपर्यंत। म्हणजे हे जे लोक जे होते खूप उंच होते, धिप्पाड होते। म्हणजे अर्थ म्हणण्याचा अर्थ काय की नेफिलिन महाप्रलयानंतर पण पुष्कळ लोकांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी दिसले। आपण जाऊया 1 इतिहास 11:11। कबसेल येथला एक मनुष्य होता, त्याने पुष्कळ पराक्रम केले होते, त्याच्या यहोयादा नावाच्या पुत्राचा बनाया म्हणून एक पुत्र होता,
त्याने मवाबी अवियल यांच्या दोघा पुत्रांना ठा मावले आणि बलसाच्या दिवसात कृपात उतरून एक सिंहास ठार केले. प्रियांनो, जेव्हा तुम्ही इंग्लिश बायबल वाचाल, किंग जेम्स बायबल हे वचन तुम्ही तिथं वाचा. आता इथे जे म्हटलेलं आहे, जे त्यांचे दोन पुत्र होते, इथं इंग्लिश बायबलमध्ये लिहिलेलं आहे की हे दोन पुत्र सिंहासारखे होते, म्हणजे ते अर्धे मनुष्य होते अर्धे सिंह होते. तर प्रियांनो, असे विचित्र प्राणी जे आहेत ते त्याचा उल्लेख महाप्रलयानंतर पण पवित्र शास्त्रामध्ये झालेला आहे. तर अशा रीतीने जे नेफिलीम जे होते राक्षस आणि असे जे प्राणी, ते एकाच ठिकाणी वाहिले नाही आहेत, ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जगभर पसरले. आणि जिथं लोक जास्त असतात तिथं हे नेफिलीम जे आहे त्यांचं काम खूप इझी होऊन जातं. जसं रोमन साम्राज्यामध्ये, तुम्हाला माहिती आहे रोमन साम्राज्य खूप वाढत गेलं, तर रोमन साम्राज्यामध्ये पुष्कळ वेळेला नेफिलीमचा उल्लेख आपण बघतो, नेफिलीमचे कामं आपण तिथं बघतो. तुम्ही सेल्टिक्स ड्रूड्स हे रोमन दंतकथेमध्ये तुम्ही वाचला असेल, ज्यांच्यामध्ये खूप दुष्टात्म्य होते, हा पण एक नेफिलीमचा प्रकार होता. नंतर इंग्लंडमध्ये नेफिलीमचा उल्लेख झालेला आहे. जेव्हा किंग अर्थर होते त्यांच्या वेळेस तर खूप नेफिलीमच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. साऊथ अमेरिकामध्ये फिनोशियाचे पैशांची सिक्के, जी सिक्के होते ते सापडले. जसं आपण वाचलं, फिनिशे जो होता तो ते मोठं साम्राज्य होतं इस्रायलच्या काही भागामध्ये आणि इजिप्तमध्ये, आणि तिथं जे होते तिथं नेफिलीम लोक राहायचे. जसं आपण वाचलं की कानन त्या साम्राज्याचा एक भाग होता, तिथं नेफिलीम लोक राहायचे. तर फिनिशियनचे जे सिक्के होते ते साऊथ अमेरिकामध्ये सापडले, आणि साऊथ अमेरिकामध्ये जसे इजिप्तमध्ये जे पिरॅमिड्स आहेत तशी रचना साऊथ अमेरिकामध्ये सापडली. आता एक कसं झालं, म्हणजे नेफिलीम जे आहेत ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी गेले, ते इंग्लंडमध्ये गेले, अमेरिकामध्ये, साऊथ अमेरिकामध्ये, पुष्कळ ठिकाणी ते गेलेले, आता ते जगभर पसरलेले आहेत. आणि प्रियांनो, जेव्हा मनुष्य जास्त आकाशाकडे पाहू लागला, टेलिस्कोप आला, पुष्कळ गोष्टी आल्या, जेव्हा विमानातून जाऊ लागला, तर पुष्कळ लोकांना असे विचित्र प्राणी आकाशामध्ये दिसले. आता हे विचित्र प्राणी म्हणजे काय, नेफिलीम, ज्याला आपण म्हणतो एलियन्स, त्याला आता नाव दिलं एलियन्स, पण हे नेफिलीमचाच प्रकार आहे. आता मीडिया म्हणती, सायंटिस्टमध्ये, हे तर दुसऱ्या ग्रहामधून आलेले आहेत, आणि मोठे मोठे सायंटिस्ट ते सपोर्ट करतात, नाही ते मोठ्या दुसऱ्या ग्रहामधून आले आहेत. हे खोटं आहे, हे ह्याच ग्रहाचे आहेत, हे आहेत फॉलन एंजल्स, नेफिलीम हे दुसऱ्या ग्रहातून आलेले नाही आहेत, ह्याच ग्रहाचे आहेत. तर प्रियांनो, ही एक सत्यता आहे, आपण कान बंद करू शकत नाही, आपण म्हणू शकत नाही या सर्व काल्पनिक गोष्टी आहेत, सत्य गोष्टी आहेत, हे पवित्र शास्त्रामध्ये आहे.